तुम्ही पहिल्यांदा होळी कधी खेळला होतात? लहानपणापासून आय थिंक माझा पहिला सण जर मला माहिती असेल तर तो होळीच आहे. तुमचा आवडता रंग कोणता? लाल. हर्षदाजी, होळीला कोणता गोड पदार्थ करतात? आमच्या घरी तिखट जास्त बनतं, पण आय थिंक पुरणपोळी. होळी कोकणात कोणत्या नावाने ओळखली जाते? शिमगा. तुम्हाला आयुष्यातली लक्षात राहिलेली होळी कोणती होती आणि त्यामध्ये वेगळेपण काय होतं? मला वाटतं लक्षात राहिलेली होळी ती होती जी 2001 होती, कारण ती माझ्या वडिलांबरोबरची माझी शेवटची रंगपंचमी होती. आणि त्याच वर्षी ॲक्च्युली मी आणि माझी एक खूप जवळचे मित्र आहेत, संजय जाधव आणि त्यांची फॅमिली, ती आमच्यासाठी पहिली होळी होती. सो कोइन्सिडेंटली आनंद आणि दुःख असं दोन्ही एकत्रच एकाच होळीला आहे. होळी सणाची आख्यायिका माहीत आहे का? नाही, मला वाटतं जे रंग आपण उधळतो ते तसेच रंग तुमच्या आयुष्यात असले पाहिजेत, किंवा तुमचं आयुष्य तुम्ही तसंच जगलं पाहिजे, की आपण ज्या रंगाचं आयुष्य जग आपण बघतो तसंच जग असतं. म्हणून मला वाटतं की ते कलरफुल असावं. आणि होळी का आपण जाळतो तेव्हा मला वाटतं की खरंच तिथे नमस्कार करताना आपल्या मनातले हेवे दावे सगळे विघ्न आपण त्याच्यात टाकून देवाच्या पायाशी देऊन त्यांना म्हणावं स्वाहा. होळी हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो? फाल्गुन. होळीचं तुमचं आवडतं गाणं कोणतं? रंग बरसे भीगे चुरर वाली रंग बरसे. हर्षदाजी, आतापर्यंत तुमच्या कारकिर्दीत होळीवरती किती सीन्स शूट झालेत? मला वाटतं गेली 6 मी पुढचं पाऊल करते तर सलग 6 होळी आणि रंगपंचमी मी साजरी केली. होळी पेटवल्यावर त्यामध्ये कोणते फळ टाकले जाते? नारळ. होळीतल्या रंगांना तुम्ही मनुष्य जीवनाशी कसं रिलेट करता? मला वाटतं माझं आयुष्य तसंच आहे जेवढे रंग तुमच्या रंगपंचमीला असतात, कारण माय लाईफ इज कलरफुल. हर्षदाजी, तुमच्या मते इको फ्रेंडली होळीची संकल्पना काय आहे? आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास न होणे म्हणजेच इको, इको फ्रेंडली. सो ते रंग असोत नाहीतर माणसं, सगळी इको फ्रेंडली पाहिजे. हर्षदाजी, आता एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे होळी म्हटल्यावरती आपल्याला एक म्हण आठवते, ती कोणती म्हण आहे? होळी रे होळी पूर्णाची पोळी. पुढे मला खरंच आठवत नाही, प्रेक्षकांनी मला माफ करावं, पण समथिंग टू डू विथ बंदुकाची गोळी. आय एम शुअर माझे रसिक प्रेक्षक ऑलरेडी तिकडे म्हणत असतील ते. नमस्कार, मी जुई गडकरी. सबस्क्राईब करा राजश्री मराठी.